ताडोबातील सहा हत्ती अखेर गुजरातला हलवण्यात आले ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा परिक्षेत्रात बोटेझरी येथील कॅम्पमध्ये हे हत्ती वास्तव्यास होते गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर पातानील आणि चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वयोवृद्ध अप्रशिक्षित हत्ती आणि पिलांना गुजरात राज्यातील जामनगरच्या राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्टला सोपवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला होता त्यानुसार ताडोबातील हे सहा हत्ती रवाना करण्यात आलेत यात चार नर आणि दोन मादींचा समावेश आहे राधाकृष्ण टेम्पल ट्रस्ट या सर्व हत्तींची कुठलाही खर्च न घेता आजन्म देखरेख करणार आहेत टेम्पल ट्रस्ट या सर्व हत्तींना यापुढे कुठलेही काम देणार नसून त्यांचा धार्मिक वापर व वा प्रदर्शनासाठी वापर करणार नाही हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे दरम्यान हे सर्व हत्ती एकाच वंशावळीतील असल्याने त्यांची पुढील पिढी सदोष होण्याची शक्यता असल्याने हत्ती स्थलांतराचा मूळ प्रस्ताव देण्यात आला होता हे स्पष्ट झाले आहे